मुंबईला पाणी पुरवठा करणारा भातसा धरण हे पूर्णपणे भरले असून त्याचे 3.5 मीटर पर्यंतचे दरवाजे देखील उघडण्यात आलेत. मात्र धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर धरणाखाली असलेल्या गावांना आता धोका निर्माण झालाय. धरण फुटेल या भीतीने सावरशेत आणि साजिवली या गावातील नागरिकांनी स्थलांतर केले. शहापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण हे भरले आहे. धरण परिसरासह नद्या नाल्यांना मोठा पूर आला असून या पुरामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे 3.5 मीटर पर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे भातसा धरणाच्या खाली असणाऱ्या पुलावरून पाणी जाते. शिवाय डोंगर दऱ्यांमध्ये पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढल्याने, डोंगर खचल्याने आणि धरणावर जाणारा रस्ता खचल्याने सावरशेत आणि साजिवली गावातील नागरिक भयभीत होऊन गाव सोडून गेलेत. दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सावरशेत या गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांवर नक्कीच विचार करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. दरम्यान गावाचे पुनर्वसन भातसा कॉलनीत करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रायगड माझासाठी विजय पिलकर, शहापूर. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.